सर्वांना नमस्कार. आज मी आपल्याशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संवाद साधत आहे. आपण नाशिक शहरामध्ये आज जो आपण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहतो आहे त्यासंबंधी नागरिकांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्या शक्य त्या मुद्द्यांचा मी आज आपल्याशी चर्चेच्या स्वरूपात संवाद साधणार आहे. प्रथमच नाशिक शहरामध्ये जी सद्यस्थिती आहे ती आपल्याला अवगत करणं आवश्यक आहे. आज नाशिकमध्ये आपण बघतो आहे की 5,400 केसेस आपल्या पॉझिटिव्ह आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यापैकी 65% जे रुग्ण आहे ते डिस्चार्ज झालेले आहे आणि 35% रुग्ण सध्या ॲक्टिव्ह आहे आणि त्यापैकी हॉस्पिटल्समध्ये 1,322 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्या 1,322 रुग्ण जे सध्या उपचार घेत आहेत त्यापैकी 500 रुग्ण हे ऑक्सिजन सपोर्टवरती आहेत आणि 55 रुग्णांना आपण व्हेंटिलेटरची सुविधा सध्या दिलेली आहे आणि त्यांचे उपचार आपण करत आहोत. हे सांगण्यामागे उद्देश असा आहे की जरी 5,400 आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेस असल्या तरी डिस्चार्ज होण्याचं प्रमाण मोठं आहे, 65% आहे आणि उपचार घेणारे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण उपचाराची पुरेशी सुविधा आपण निर्माण केलेली आहे आणि लोक उपचार घेत आहेत आणि उपचारामध्ये कोणतीही अडचण नाही आहे. आणि हे बघत असताना केसेसचं जे आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात लोकांनी हाच मला प्रश्न विचारला आहे की नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस का वाढत आहे. आपण जर बघितलं की लॉकडाऊनचा जो पिरियड होता म्हणजे 19 मेपर्यंतची जर आपण नाशिक शहरातली आकडेवारी बघितली तर ती 50% कमी आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेस होतात. लॉकडाऊन उठल्यानंतर शहरामध्ये जे आपलं आर्थिक चक्र सुरू झालं, शहरातील नागरिक बाहेर जाण्यास सुरुवात झाली, बाहेरचे नागरिक शहरात यायला लागले, मार्केट कमिटीमधनं भाजीपाला बाहेर जातो आहे आणि इतर ठिकाणी जे नागरिकांचा प्रवास सुरू झाला, आजूबाजूच्या शहरातील नागरिक शहरात आले आणि आपले नागरिक बाहेर गेले, यातून आपला संसर्ग वाढण्याला सुरुवात झाली आणि या प्रत्येक भागामध्ये आपण त्याचं नियोजन त्याप्रमाणे सुरू केलं. आपल्या कल्पना आहे की ज्या ठिकाणी पेशंट्स पॉझिटिव्ह येतात त्या ठिकाणी आपण कंटेनमेंट झोनची व्यवस्था करतो आणि त्या कंटेनमेंट झोनमध्ये सर्वेक्षण करून जो काही पॉझिटिव्ह व्यक्ती आलेली आहे तिच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठीच्या उपाययोजना आपण करत आहोत. आणि आजपर्यंत बघितलं आपण तर नाशिकमध्ये आज आपल्याकडे मुख्य 24 कंटेनमेंट झोन्स आहेत आणि बाकी 250 ह्या बिल्डिंग्स आहेत. तर मुख्य आमचं जे लक्ष आहे या कंटेनमेंट झोनकडे आहे आणि ह्या कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीने आता स्ट्रिक्ट अंमलबजावणी आपण सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्वेक्षण करत आहोत. कोणत्याही शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आणि देशामध्ये ह्या पॅन्डेमिकमध्ये नियंत्रण कसं आणायचं याच्या 4-5 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यात पहिली आहे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. शहरामध्ये आता आपल्या 400 टीम काम करत आहे, त्या या कोमॉर्बिड लोकांना शोधून काढत आहे आणि टेस्टिंगसाठी आपल्या सेंटर्सला घेऊन येत आहे. तिथे आपण टेस्टिंग करतो आहे. ते टेस्टिंग करत असताना मोठ्या प्रमाणात आपण टेस्टिंग सुरू केल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं दिसत आहे. पण ही चांगली गोष्ट आहे की टेस्टिंग केल्यामुळे आपल्याला समजत आहे की कोण पॉझिटिव्ह आहे. टेस्टिंग जर कमी झालं तर हे रुग्ण घरीच राहतील आणि ते तिकडे प्रसार करतील. म्हणून जास्तीत जास्त लोकांचं टेस्टिंग करणं ICMR गाईडलाईन्सप्रमाणे आपण सुरू केलेलं आहे. तर किती टेस्टिंग करणं आवश्यक आहे या संदर्भात सुद्धा काही नॉर्म्स आपल्याकडे आहेत. साधारण पर मिलियन पॉप्युलेशन 157 टेस्ट दररोज करणं असं साधारण नॉर्म आहे. आपण त्याच्यापेक्षा फार जास्त टेस्ट करतो आहे. आपण सध्या 400 ते 500 टेस्ट या RT-PCR प्रणालीमध्ये करतो आहे आणि अँटीजेन टेस्टिंग आपण गेले 3 दिवस सुरू केलेली आहे. त्याचं माझं नियोजन पुढच्या काळामध्ये दररोज 1,000 टेस्ट करणं असं आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांची आपण टेस्ट केली तर जे काही सुप्त रुग्ण आहे ते आपल्याला उपचारासाठी पुढे आणता येतील आणि त्यांच्यापासून कुटुंबात किंवा बाहेर समाजात होणारा जो प्रसार आहे तो थांबवण्यामध्ये निश्चित मदत होईल. आज जर आपण आकडेवारी बघितली पर मिलियन केसेसमध्ये किती आपण टेस्टिंग केलं तर आपल्या शहराने 15,700 इतकं टेस्टिंग पर मिलियन म्हणजे 2 मिलियन पॉप्युलेशन आपल्या शहराचं जरी पकडलं तर पर मिलियन आपण 15,700 केसेसचं टेस्टिंग केलेलं आहे आणि हे राज्यापेक्षा आणि देशापेक्षा निश्चित जास्त आहे. जिल्ह्याच्या संख्येपेक्षा आपलं जास्त आहे.
आणि म्हणून आपल्याला जास्त केसेस येत आहेत. परंतु जास्त केसेस येतात म्हणून घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. आलेल्या सर्व पॉझिटिव्ह केसेसचा आपण ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांना आपण सी सी सीमध्ये ठेवतो आहे. माइल्ड सिमटम्स असेल तर सी सी सीमध्ये ठेवतो आहे, त्यापेक्षा जास्त सिमटम्स असेल तर डी सी एस सी झाकीर हुसेनला ठेवतो आहे. आणि त्याच्यापुढे जर उपचाराची गरज असेल तर आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल आणि एम यू पी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये ठेवतो आहे. आणि प्रायव्हेट हॉस्पिटलची सेवाही आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण बेड्स आता रिझर्व केलेले आहे. आणि ही सर्व स्थिती लोकांना अवगत व्हावी याच्यासाठी आपण लाईव्ह डॅशबोर्ड केलेला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जनतेसाठी हा रिअल टाईम वेब आपण वेब बेस्ड प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्याचाही आपण सर्वांनी जर वापर केला तर मला असं वाटतं की आपणला कुठलीही जागा राहणार नाही आणि दररोजची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या त्यातून कळेल. या लाईव्ह डॅशबोर्डवरती आपल्याला कोरोनाची स्थिती काय आहे, उपचाराची स्थिती काय आहे, कुठे किती बेड उपलब्ध आहेत, हॉस्पिटलने आहेत त्याचे बेड्स उपलब्ध आहेत, आपले हेल्पलाईन नंबर्स आपण त्याच्यावरती दिलेले आहेत आणि कॉर्पोरेशनकडे जी कारवाई चालू आहे त्यासंबंधीची सविस्तर माहिती आपण या डॅशबोर्डवरती दिलेली आहे. आणि आता पुढच्या 2 दिवसांमध्ये रिअल टाईम त्याच्यावरती बेड आरक्षण कसं असावं प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये, कारण अनेक वेळा माझ्या काही तक्रार येते आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या बेडसंबंधी अडचणी येत आहेत. ज्यांना गरज असते त्यांना तिथे बेड मिळत नाही, त्यासंबंधीचं आता आपण नियोजन केलेलं आहे. आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये ऑनलाईन बेडचं अलॉटमेंट ज्या कॉर्पोरेशनने बेड राखीव केलेले आहेत त्याचं आपण सुरू करतो आहे. ती सुविधा आपण प्रायव्हेट हॉस्पिटलच्या मदतीने केलेली आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलसंबंधी काही बिलाच्याही तक्रारी आपल्याकडे सुरुवातीला आल्या होत्या, त्यासाठी आपण 22 लेखापरीक्षक नेमलेले आहेत. आणि हे लेखापरीक्षक दररोज त्या हॉस्पिटलला भेट देऊन तिथले बिलं सुमोटं चेक करतायत आणि कुठे वाढीव आकारणी केली आहे का याची खात्री करतायत. शासनाचे जे निर्देश आहेत, शासनाने जे दर ठरवून दिलेले आहेत त्या दरापेक्षा जास्त आकारणी कुठेही होऊ नये याच्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे. आणि आता त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि तक्रारी येण्याचंही बंद झालेलं आहे. तर मुख्यत्वे करून प्रायव्हेट हॉस्पिटलसंबंधी अजूनही जर कुणाचे काही तक्रार असेल आणि इतरही कोरोना संदर्भात जर कुणाच्या काही तक्रारी असतील तर आमचे हेल्पलाईन नंबर जे आहे, पहिला नंबर आहे की 960-74-32-233, तसेच 70-30-300-300 हे 2 मोबाईल हेल्पलाईन नंबर्स आहेत. आणि एक लँडलाईन नंबर आहे आमच्याकडे, हेल्पलाईन नंबर आहे 231-72-92. या क्रमांकावरती आपण जर कोणत्याही कामासाठी बेड उपलब्धतेसंबंधी असेल, हॉस्पिटलच्या तक्रारी संदर्भात असेल, कंटेनमेंट झोन संदर्भात असेल, रुग्णासंदर्भात असेल, तर या क्रमांकावरती जर आपण संपर्क साधला तर आपल्याला व्यवस्थित अशी माहिती मिळेल. हेल्पलाईनवरती जी काही माहिती मिळेल ती अधिकृत माहिती आपल्याला राहणार आहे. म्हणून माझी विनंती राहील की आपण डॅशबोर्डचा वापर करावा, हेल्पलाईन नंबरवरती आपण आमच्याशी संपर्क साधावा, आमचे कर्मचारी निश्चित आपल्याला त्यामध्ये मदत करतील. आपण कंटेनमेंट झोनमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण दिसल्यानंतर त्याचे नातेवाईक आणि त्याचा ज्यांच्याशी संपर्क आला त्यांचा आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो. आपल्या शहराचं जर आपण बघितलं तर आपण एका पॉझिटिव्ह रुग्णासाठी 23 लोकांचं आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो आहे. आणि हे प्रमाण आपलं राज्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रमाणापेक्षा निश्चित जास्त आहे. म्हणून आपण जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो आहे, जास्त टेस्टिंग करतो आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या आपल्याकडे जास्त दिसते आहे आणि त्यांना आपण उपचारासाठी पुढे आणतो आहे. एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे की गेल्या काही दिवसांमध्ये असा ट्रेंड आपल्याकडे दिसतो आहे की जे पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहे त्यांचा जो वयोगट आहे हा तरुण 20-40 वयोगटामधले रुग्णांचं प्रमाण आपल्याकडे वाढतं आहे. आणि यापैकी काही रुग्ण दुर्दैवीना बळी पडत आहे आणि त्यांचा मृत्यू पण होत आहे. आणि हे प्रमाण असं का वाढतं याचा आम्ही जेव्हा विचार करतो आहे तर हे तरुण लोक जी काही दक्षता घेणं आवश्यक आहे, बाहेर फिरणं असेल, सोशल डिस्टन्सिंग न पाळणं, मास्क न वापरणं आणि बाकी नियम न पाळणं असा प्रकार आणि स्वतःचा ओव्हर कॉन्फिडन्स, त्यामुळे या रुग्णांचं प्रमाण वाढतं आहे असं दिसतं आहे. आणि त्यांना लक्षणं हे लगेच कळत नाही, कारण त्यांची इम्युनिटी जी असते ती चांगली असते आणि त्यांना स्वतःचे लक्षणं जे काय किंवा इतरांना त्यांच्यामध्ये काही बदल होतो आहे का तो दिसून येत नाही. आणि मग अचानक त्यांचं सॅच्युरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झाल्यानंतर ते रुग्णालयात येतात आणि तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. म्हणून माझी अशी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे जे नियम आपण ठरवून दिलेले आहेत त्या नियमांचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे,
आपण सर्व व्यापारी संघटनांशी चर्चा करून P1 P2 पद्धतीने मार्केट फ्लो करण्याचं नियोजन केलेलं आहे, त्याचाही व्यापारी वर्गाने पालन करणं आवश्यक आहे. आणि आपणही गर्दी टाळणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्कचा वापर करणं, सॅनिटायझरचा वापर करणं, ह्या गोष्टींचं जर पालन केलं तर आपल्याला निश्चित मार्केटमधनं जो काही प्रसार होतो आहे तो कमी करण्यामध्ये यश येईल. अनेकांनी मला प्रश्न विचारला आहे की आपण शहरात पुन्हा लॉकडाऊन का करत नाही, तर शहरात लॉकडाऊन करण्यासंदर्भात जे आम्ही चर्चा करतो आहे, दर आठवड्याला आम्ही पालकमंत्री आणि आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी एकत्र बसतो आहे आणि परिस्थितीचा आम्ही अंदाज घेतो आहे आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये कशाप्रकारे लॉकडाऊनची परिस्थिती हाताळली जाते आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की मागच्या आठवड्यात काही शहरांनी लॉकडाऊन केलेला आहे, या आठवड्यात त्यांचा लॉकडाऊन संपेल पुढच्या 2-3 दिवसांमध्ये, त्याचाही त्यांना काय परिणाम आपल्याला दिसून येतो आहे, त्याचा किती फायदा होतो आहे हे आपण बघतो आहे. कारण लॉकडाऊन करताना आर्थिक चक्र सुरू राहणं, ज्यांचं हातावरती पोट आहे, या लोकांचा रोजगार, उद्योग व्यवसाय, इंडस्ट्रीमधले कामगार, या सर्वांचा आपण विचार करून त्या संदर्भात आपण निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की प्रशासन त्या दृष्टीने अतिशय काळजीने पावलं उचलत आहे आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय आपण घेतो आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जरी आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेसचं प्रमाण वाढत असलं तरी सध्या तरी लॉकडाऊनची आवश्यकता नाही, यावरती सर्वांचं मत झालेलं आहे. आणि या काळामध्ये आपलं प्रमाण किती वाढतं आणि किती डिस्चार्ज होतात आणि किती लोकांना आपल्याला उपचाराची गरज पडते याच्या आधारे पुढचे निर्णय घेतले जातील हे मी आपल्याला आश्वस्त करतो. हे सर्व होत असताना आपल्याकडे सामाजिक संस्थांची आता मदत आपल्याला होते आहे. भारतीय जैन संघटनेच्या मदतीने श्री शांतलाल मुठा यांच्याशी काल आपल्या शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर संवाद झालेला आहे आणि मंगळवारपासून कंटेनमेंट झोनमध्ये आपण मोबाईल डिस्पेन्सरी सुरू करतो आहे. साधारण 20 मोबाईल डिस्पेन्सरी आपल्या ह्या कंटेनमेंट झोनमध्ये जातील आणि ह्या डिस्पेन्सरीमध्ये डॉक्टर असेल, टेक्निशियन्स असतील आणि बाकी पॅरामेडिकल जो स्टाफ आहे तो राहील. त्या भागामधले जे काही कोमॉर्बिड रुग्ण आहे, इतर आजाराने जे त्रस्त लोक आहे, यांचं आपण तिथेच सर्वेक्षण करून त्यांना या मोबाईल डिस्पेन्सरीमध्ये उपचारासाठी आणू, तिथे त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करणं आवश्यक आहे ते उपचार करू, त्यांना औषधं तिथेच देऊ आणि ज्यांची गरज आहे त्यांच्या अँटीजेन टेस्टिंगसाठी स्वॅब आपण तिथेच त्या व्हॅनमध्ये मोबाईल डिस्पेन्सरीमध्ये घेऊ आणि तिथेच टेस्टिंग करून अर्ध्या तासामध्ये त्यांना तो रुग्ण पॉझिटिव्ह आहे करू निगेटिव्ह आहे याचा रिपोर्ट पण अर्ध्या तासात जागेवरती देण्याची व्यवस्था होईल. मला असं वाटतं की याच्यामध्ये मला सर्व सहकार्य अपेक्षित आहे, कारण 20 ठिकाणी आपण एकाच वेळेस हा उपक्रम घेतो आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सार्वजनिक संस्था आहेत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्या भागामध्ये मदत केली आणि कोणत्या घरामध्ये वयोवृद्ध लोक आहेत, कुणाला हार्टचा आजार आहे, कुणाला किडनीचा आजार आहे, कुणी डायबिटीसने आजारी आहे, कुणी तापाने आहे, कुणी सर्दी खोकल्याने आजारी आहे, अशा सर्व रुग्णांना आपण जर जागेवरती त्या मोबाईल व्हॅनमध्ये तपासण्यासाठी घेऊन आलो आणि त्याची जर तपासणी करून पुढचे उपचार केले आणि त्यांचं जर तिथेच आपण अँटीजेन टेस्टिंगसाठी जर स्वॅब घेतला तर मला असं वाटतं की प्रसार रोखण्यामध्ये आपल्याला फार मोठं त्याच्यामधनं योगदान मिळेल आणि त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा मी त्यासाठी करतो आहे. आणि दुसरा एक आमच्याकडे अडचणीचा मुद्दा असा आपल्याला दिसून येतो आहे, आमचे जे सर्वेक्षण पथक काही भागामध्ये महिला सर्वेक्षण पथक जात आहे, काही ठिकाणी त्यांना काही त्रास देण्याचाही काही चुकीच्या लोकांकडनं थोडे लोकांकडनं असा प्रयत्न झाला, पण त्यामुळे आमच्या पथकाचं जे मनोधैर्य आहे ते खचू शकतं. म्हणून माझी नागरिकांना अशी विनंती आहे की आमचे सर्वेक्षण पथक जेव्हा आपल्या भागामध्ये येतं त्यांना सहकार्य करावं, त्यांना मदत करावी, त्यांच्याबरोबर आपणही थांबावं आणि त्यांना रुग्ण शोधण्यामध्ये आणि लक्षणे असलेले व्यक्ती शोधण्यामध्ये त्यांना मदत करावी, म्हणजे कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य वाढेल आणि त्यांना काम करण्यामध्ये निश्चित आणखीन उत्साह वाढेल. जे पॉझिटिव्ह रुग्ण शहरामध्ये दिसून येतात त्यांच्यासाठी पुरेशा खातांची व्यवस्था आपल्याकडे आहे. महानगरपालिकेने कोरोना केअर सेंटर्स उभे केलेले आहेत. नवीन बिटको रुग्णालयामध्ये आपण नुकतंच 300 खाटांचं सुरू केलं आहे, तिथे आता 180 खाटावरती रुग्ण आहेत. समाज कल्याण हॉस्टेलमध्ये 500 बेडची व्यवस्था केली आहे, मेरीमध्ये 200 बेडची केली आहे, ठक्कर दोनचं आपलं 350 बेड्सचं काम चालू आहे. आणि जर रुग्णांची संख्या वाढली तर याच्या पुढे पण जाऊन आपण बेड्सची उपलब्धता करून ठेवलेली आहे, त्यामुळं रुग्ण संख्या जरी वाढली
ते बेडची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. शहरामध्ये पुरेसे ऑक्सिजन बेडची व्यवस्था आपण करून ठेवली आहे, व्हेंटिलेटरची व्यवस्था केलेली आहे. एक आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं आहे की नाशिक हे मध्यवर्ती शहर आहे. उत्तर महाराष्ट्रामधनं इतर जिल्ह्यातले अनेक रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी येतात, नाशिक ग्रामीणमधनंही उपचारासाठी येतात. सर्वांना उपचार देणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठीचं आपलं नियोजन आहे आणि त्यामुळे लोकांनी याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करावं. प्रायव्हेट हॉस्पिटल्सही आता आपल्याला चांगलं सहकार्य करतात आणि त्या ठिकाणी आपण पुरेसे बेड्सची उपलब्धता केलेली आहे. काही लोकांनी मला मेडिसिन्स उपलब्ध नाहीत किंवा त्यांचा काळा बाजार होतो आहे अशा प्रकारचे मला प्रश्न विचारलेला आहे. त्याबद्दल मी आपल्याला आता सांगू इच्छितो की कालच राज्य शासनाने रेमडेसिवीर सारखे जे काही महत्त्वाचे याच्यामध्ये महागडे उपचारासाठीचे जे औषधं आहेत आणि गोळ्या आहेत त्याचे दर राज्य शासनाने निश्चित केलेले आहेत आणि त्याप्रमाणे महापालिकेने त्याचे खरेदीची ऑर्डर पण दिलेली आहे. आणि याच्यापूर्वीसुद्धा जवळपास आपण 500 लोकांसाठी अशा प्रकारचे जे स्पेशलाइज ड्रग्स आहेत हे ड्रग्स आपण खरेदी करून त्याचा महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वापर सुरू केलेला आहे आणि फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडनं या औषधांचा काळा बाजार होणार नाही याच्यासाठीचे आपण पावलं उचललेले आहेत. आणि पुढच्या आठवड्यामध्ये मला असं वाटतं की हे ड्रग्स जे आहेत नवीन आलेले हे आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होतील, प्रायव्हेट हॉस्पिटलसाठीही उपलब्ध होतील आणि ती मोठी समस्या जी आहे ती दूर होण्यामध्ये आपल्याला निश्चित मदत होणार आहे. हे सर्व करत असताना एकूण जे रुग्ण आपल्याकडे दिसून येत आहे त्या रुग्णांच्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की काही ठिकाणी असं लक्षात येत आहे की घाबरून जाण्याचं प्रमाण आहे. म्हणजे एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली की त्याला मानसिकदृष्ट्या त्याला धक्का बसतो आणि आपल्याला पुढे काय जास्त त्रास होईल की काय अशी भीती वाटते. हे मी आश्वस्त करू इच्छितो की 85% रुग्णांना पॉझिटिव्ह आले तरी त्यांना कोणतेही लक्षणं येत नाही आणि बिना उपचाराचे ते बरे होतात. 15% जे काही रुग्ण आहेत थोड्या लोकांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं आणि फार 5% लोकांनाच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरपर्यंतची उपचाराची व्यवस्था करावी लागते. बाकी लोकांना फार उपचार न करता सुद्धा ते बरे होतात. म्हणून याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आणि म्हणून पॉझिटिव्ह रुग्ण आला म्हणजे कुटुंबामध्ये जे चिंतेचं वातावरण होतं त्यासाठी सगळ्यांनी खरं त्या व्यक्तीला आधार दिला पाहिजे आणि त्यांना आपण रुग्णालयामध्ये आणून त्याचे पुढचे उपचाराचे आपण नियोजन केलं पाहिजे. हे करत असताना एक गोष्ट मुद्दा म्हणून आपल्याला इथे स्पष्ट करतोय की आता ICMR गाईडलाईन्स प्रमाणे पॉझिटिव्ह रुग्ण आल्यानंतर त्यांना जर कोणतेही सिमटम्स नसतील आणि त्यांच्या घरी जर स्वतंत्र त्याच्या राहण्यासाठी एक खोली असेल आणि तिला जर अटॅच टॉयलेट बाथरूम असेल तर अशा रुग्णांना आता होम आयसोलेशन करावं अशा प्रकारच्या राज्य केंद्र शासनाच्या सूचना आहेत आणि त्याप्रमाणे आपण जे रुग्णांची स्वतःची व्यवस्था आहे त्यांना त्यांच्या घरामध्येच आपण आता आयसोलेशन करण्यासंदर्भात सुद्धा सुरू केलेलं आहे. त्यातून काही वेळा गैरसमज होतो की कॉर्पोरेशनचे अधिकारी जाणीवपूर्वक घरी ठेवतात त्यांना हॉस्पिटलला नेत नाही पण अशी परिस्थिती नाही. असे रुग्ण त्यांच्या घरी सुद्धा सुरक्षित राहू शकतात आणि त्यांना त्यांनी स्वतः जर त्यांचं टेम्परेचर आणि पल्स ऑक्सिमीटर आणि सॅच्युरेशन जर त्यांनी चेक केलं आणि त्यांना जर काही त्रास होतोय असं जर जाणवलं आणि त्यांनी जर ॲम्ब्युलन्ससाठी कॉर्पोरेशनला मी जे नंबर आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्या नंबरला जर त्यांनी फोन केला तर तात्काळ ॲम्ब्युलन्स येऊन त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाईल. त्या दृष्टीने आपलं नियोजन आहे. म्हणून माझी एक विनंती आहे की इतर लोक जेव्हा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह घरी राहतो आजूबाजूचे लोक बिल्डिंगमधले लोक त्याच्याविषयी आमच्याकडे तक्रार करतात तर त्यांच्यासाठी मुद्दा म्हणून हा विषय मी आपल्याला इथे मांडलेला आहे. म्हणून अशा रुग्णाला उलटं आपण चांगली मदत करणं आवश्यक आहे. त्या रुग्णासाठी आपण तिथे त्याला विरोध करू नये ही एक माझी विनंती आहे. आपण काही ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल्स पूर्ण करोनासाठी घेतलेले आहेत, काही ठिकाणी CC सेंटर चालू केले आहेत. त्या परिसरातील नागरिकांच्याही काही त्या संवादात मुद्दे उपस्थित झालेले आहेत आणि त्याचं आपण निराकरण केलेलं आहे. करोना रुग्णालय आपल्या परिसरात असलं किंवा CCC आपल्या रुग्णालयात असलं तर त्याच्यापासून इतरांना काहीही धोका निर्माण होणार नाही. तिथल्या बायोमेडिकल वेस्ट जे आहे त्याचं प्रॉपर डिस्पोजल करण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. म्हणून अशा रुग्णालयांना किंवा सेंटर्सला परिसरातील नागरिकांनी विरोध करू नये ही एक माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि हे करत असताना प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यासंबंधी मी आपल्याला एक 2-3 गोष्टी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतो आहे.
आपण बाहेर पडण्यापूर्वी घराच्या बाहेर किंवा कार्यालयाच्या बाहेर किंवा वर्क प्लेसच्या बाहेर पडण्यापूर्वी प्रत्येकाने मास्कचा वापर हा केलाच पाहिजे. स्वतःकडे स्वतःचा सॅनिटायझरची छोटी बॉटल आपण ठेवावी. बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं आपण पालन करावं आणि डायरेक्ट संपर्कात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सॅनिटायझरचा वापर न करता हाताळण्याची जी काही आपल्याला सवय असते ती आपण टाळावी. म्हणजे आपल्याला बाहेरचा संसर्ग पासून रोखण्यात निश्चित मदत होईल. मी आपल्याला घरी पण काही दक्षता घ्यावा लागणार आहे त्यासंबंधी मी सांगेल की घरामध्ये आपण जेव्हा बाहेर आपण मार्केटमध्ये जातो किंवा कामाच्या ठिकाणी जातो आल्यानंतर आपण आपले चप्पल बूट काय असेल ते घराच्या बाहेरच ठेवले पाहिजे. त्याची आपण वेगळ्या प्रकारे स्वच्छता केली पाहिजे. किंवा काही साहित्य जर बाहेरून आपण आणलं ते घरात भाजीपाला असेल किराणा असेल त्याच्याही जर आपल्याला काही सॅनिटायझरची जर काही व्यवस्था करता आली ती आपण जर केली तर घरामध्ये बाहेरून जो येणारा संसर्ग आहे तो रोखण्यामध्ये आपल्याला मदत होईल. कामाच्या ठिकाणी आपल्याला काही काळजी घेणं आवश्यक आहे. आता असं लक्षात आलंय गेल्या 4-5 दिवसामध्ये की काही फॅक्टरीजमध्ये दुपारच्या सुट्टीमध्ये किंवा जेवणाच्या सुट्टीमध्ये कामगार एकत्र जेवणासाठी बसतात आणि जेवणासाठी जेव्हा बसतात तेव्हा मास्क काढलेला असतो आणि ते शेजारी बसतात आणि म्हणून 1-2 फॅक्टरीमध्ये असं लक्षात आलं की जेवणाच्या सुट्टीमध्ये जे एकत्र लोक आले होते त्यातले लोक मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आलेले आहेत. हे उदाहरण मी याच्यासाठी सांगितलंय की आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. तसेच मार्केटमध्ये आपण जेव्हा जातो तर प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात जेव्हा व्यक्ती येते आहे किंवा ग्राहक येतो आहे त्याच्यासाठी त्यांनी सॅनिटायझरची व्यवस्था केली पाहिजे आणि दरवाजाचा हँडल किंवा ढकलण्यासाठी किंवा नॉब असतो त्याचं सॅनिटायझेशन सारखं केलं पाहिजे. दुकानामध्ये येताना त्या आल्यानंतर त्याचं उभं राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाप्रमाणे त्यांनी तिथे मार्किंग केलं पाहिजे आणि एक एक ग्राहक समोर घेऊन त्या ग्राहकाचं काम जर तिथे पूर्ण केलं तर मला असं वाटतं की तिथे संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. दुकानामधल्या सर्व कर्मचारी आणि तिथले जे दुकानदार आहेत त्यांनी मास्कचा वापर केला पाहिजे. या जो गोष्टींचं आपण जर पालन केलं तर आपल्याला मार्केटमधनं जो संसर्ग आहे तो रोखण्यामध्ये निश्चित अशी मदत होईल आणि शहरातला जो एकूणच संसर्ग आपल्याला वाढतो आहे तो रोखण्यामध्ये निश्चित मदत होईल. काही लोकांनी मला असा प्रश्न विचारला आहे की किती संख्या वाढू शकते तर याच्यामध्ये असं जे काही गाईडलाईन्स किंवा ISMRचं किंवा केंद्र सरकारचे जे काही एक फोरकास्ट असतं त्याच्याप्रमाणे आपल्याला एक अंदाज दिला जातो आणि त्या अंदाजाप्रमाणे आपल्याकडे मी भीती म्हणून नाही पण एक आपल्याला वस्तुस्थितीची जाणीव असावी म्हणून सांगतोय की केंद्र सरकारच्या आणि ISMRच्या गाईडलाईन्स जे काही आहेत त्याच्याप्रमाणे आता आपल्या जरी 5,400 रुग्णसंख्या असली तर ह्या महिना अखेरपर्यंत आपण 8,000 रुग्णसंख्येपर्यंत जाऊ शकतो. पण 8,000 रुग्ण होतील असं आपण भीती बाळगण्याचं काही कारण नाही. त्यातल्या 85% रुग्णांना कोणतेही सिमटम्स नसतात. उरलेल्या रुग्णांसाठी उपचाराची पुरेशी सुविधा आपल्याकडे केलेली आहे आणि त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. अनेक प्रश्न मला इतरही लोकांनी विचारलेले आहेत. मी आपल्याशी आता वेळोवेळी या माध्यमातून संपर्क साधणार आहे तर उरलेले जे काही प्रश्न आहे ते मी पुढच्या कार्यक्रमामध्ये घेईन. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण प्रशासनाला सहकार्य करावं आणि संसर्ग करोना संसर्गाची लढाई जिंकण्यासाठी मदत करावी. आम्ही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.